मुंबई इथं गेल्या 2 दिवसांपासून जोरदार पाऊस पडत असून यामुळं मध्य रेल्वेचं वेळापत्रक विस्कळीत झालं आहे. तसंच लोणावळा कर्जत सेक्शनमधील ठाकूरवाडी जवळ मालगाडीचे 11 वॅगन सोमवारी सकाळी घसरल्या होत्या. त्या हटवण्याचं काम अद्यापही सुरू आहे, त्यामुळं काही रेल्वेगाड्या ह्या रद्द करण्यात आल्या आहेत. मंगळवारी सोलापूरहून मुंबईला निघणारी आणि मुंबईहून सोलापूरला निघणारी सिद्धेश्वर एक्सप्रेस गाडी ही रद्द करण्यात आली आहे. तसंच हैदराबाद मुंबई हुसेनसागर एक्सप्रेस ही गाडी क्रमांक 1732 हैदराबाद मुंबई गाडी रद्द करण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वे प्रशासनानं दिली आहे. तसंच काही गाड्या या शॉर्ट टर्मिनेट करण्यात आल्या आहेत. रेल्वे प्रवाशांनी याची नोंद घ्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे. मुंबईला झालेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वेच्या यात्री वाहतुकीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे मुख्यालयाच्या सूचनेनुसार सोलापूर विभागातून चालणाऱ्या गाड्या काही रद्द करण्यात आल्या आहेत, तर काही गाड्या शॉर्ट टर्मिनेट म्हणजेच त्या गाड्या मुंबईला न जाता सोलापूर विभागातल्या काही स्टेशनांवर थांबवण्यात आल्या आहे आणि तिथूनच त्या गाड्या आपला परतीचा प्रवास सुरू करणार आहेत. ह्या सर्व गाड्यांच्या लेट चालण्यासंबंधी, टर्मिनेट करण्यासंबंधी आणि रद्द करण्यासंबंधी उद्घोषणा अनाउन्समेंट प्रत्येक स्टेशनावर वारंवार करण्यात येत आहे, त्यामुळे संबंधित पॅसेंजर्सला मदत होईल. सोबतच ज्या गाड्या शॉर्ट टर्मिनेट झाल्या आहेत त्या गाड्यांच्या मुख्य स्टेशनांवर रेल्वेकडनं चहा आणि नाश्त्याची मोफत व्यवस्था पण काही विशिष्ट गाड्यांसाठी करण्यात येत आहे आणि यावर पण लक्ष ठेवण्यात येत आहे.